सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे महिनाभरापूर्वी ऑटोमोबाईल दुकान फोडल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व अजिंठा पोलिसांनी मालेगाव येथून दोघा चोरट्यांना गजाआड केले असून त्यांच्या ताब्यातून चोरलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. महिनाभरापूर्वी शिवना येथील शेख अजहर शेख सलीम यांचे अजिंठा बुलढाणा महामार्गावरील धोंडीबाबा मंदिराजवळील महाराष्ट्र ऑटोमोबाईल दुकान फोडून ऑइल शॉक कप आदी लाखो रुपयांचे साहित्य लंपास केले होते. ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विजय जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल कासम शेख, विठ्ठल डोके आदींच्या पथकाने मालेगाव येथून आसिफ इकबाल शेख अहमद वय 30 वर्ष राहणार पालेशेठ कंपाऊंड मालेगाव जिल्हा नाशिक, मुजस्सीर अहमद जमीर अहमद 28 राहणार नूरबाग मालेगाव यांना जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. MCN न्यूज मराठीकरिता बहादूर चव्हाण.